आपल्यासोबत संभुराजे देसाई आहेत. सर काय सांगाल, विधिमंडळाचं पावसाळा अधिवेशन झालंय, आज विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी बाहेर केलेली आहे. नेहमीच आहे त्यांचं, नेहमीच आहे की पायऱ्यांवर बसायचं, घोषणाबाजी करायची, हे विरोधी बाजूच्या लोकांचं नेहमीचंच कामकाज आहे. ते करत असतात, सरकारचं काम करत असते, त्यामुळे त्यांनी किती जरी घोषणाबाजी केली तर त्यांचा ते पायऱ्यांवर बसण्याचा अधिकार आहे. ते बोलतात ठीक आहे, त्यांना त्यांचं काम करू द्या, आम्ही आमचं काम करू. क्रिकेट संबंधी एक व्हिडिओ व्हायरल होते, विरोधकांवर टीका केली जाते, त्यांच्यावरती कारवाई अशी मागणी करण्यात येते काँग्रेसकडून. बघू ना त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, तपासावं लागेल, त्याची सत्यता किती आहे हे तपासावं लागेल. आणि माननीय खासदार किरीट सोमय्या साहेबांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही, त्यामुळे त्यांचीसुद्धा बाजू सरकार ऐकून घेईल. त्याची सत्यता असत्यता तपासावी लागेल. कोणीतरी काहीतरी पुढं आणलं म्हणून डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि एखाद्या व्यक्तीची व्यक्तिमत्व खराब करायचं हे योग्य नाही. त्याची सत्यता आधी तपासावी लागेल. ठाण्याचे पालकमंत्री आज एक मोठा अपघात झालेला आहे, काय त्याच्याबद्दल माहिती? मला त्या बाबतीतली माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या बरोबर, जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी मी बोललेलो आहे. या बाबतीतल्या सगळ्याच सूचना प्रशासनाला आपण दिलेल्या आहेत. त्या मृतांच्या वारसांना पहिल्यांदा तर ते जे मृत पावले आहेत अपघातामध्ये त्यांच्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो. आणि जे त्यांचे मृत झालेल्यांचे नातेवाईक आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलेलं आहे की प्रत्येकी 5 लाख रुपये आपण त्यांना मदत या ठिकाणी देऊ. आणि जे जखमी आहेत अपघातामध्ये त्यांचा उपचाराचा खर्च राज्य सरकारकडनं आपण करू असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी मला सांगितलेलं आहे. तो अपघात जो घडला, स्थानिक आमदार त्या विभागाचे माननीय शांताराम मोरे साहेब माझ्याबरोबर आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की तिथं एक टोल प्लाझा आहे आणि तिथल्या ज्या काही असुविधा ट्रॅफिकच्या आहेत त्याच्यामुळं हा अपघात घडलेला आहे. तर त्या बाबतीतसुद्धा मी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया त्यांचे जे प्रोजेक्ट डायरेक्टर तिथले आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना तातडीनं बोलवून त्यांच्याबरोबर चर्चा करायची सूचना दिलेल्या आहेत. आणि 15 दिवसात असे अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचा सविस्तर अहवाल नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडनं मी मागवलेला आहे. शेवटचा प्रश्न, सध्या राष्ट्रवादीमध्ये काय सुरू आहे? एकीकडे युपीएच्या बैठकीला जे आहे ते शरद पवार जाणार, इंडियाच्या बैठकीला अजित पवार जाणार आहेत, मग राष्ट्रवादीतून दोन्ही ठिकाणी दोन वेगवेगळे नेते जाणार आहेत. काय वाटतं राष्ट्रवादीमध्ये सध्या काय सुरू आहे, शरद पवारांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं? त्यांना विचारा ना तुम्ही आता. आम्ही तुम्हाला काय वाटतं? आम्हाला असं वाटतंय की माननीय अजितदादांनी घेतलेली भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुतांश आमदारांना मान्य आहे. आज माननीय अजितदादांच्या बरोबर 54 पैकी जवळपास 40-42 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आलेले आहेत, त्यामुळे बहुतांशी आमदारांनी ही माननीय अजितदादांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची स्वीकारलेली आहे. त्यामुळे अजितदादांनी हे महायुतीबरोबर यायचा निर्णय घेतला आणि दादांनी महायुतीमध्ये आल्यामुळं NDA भक्कम झालेला आहे, महाराष्ट्रातली महायुती भक्कम झालेली आहे. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला 200+ बहुमत आणि लोकसभेला 45 पेक्षा जास्त जागा या महायुतीला महाराष्ट्रामध्ये मिळतील अशी वस्तुस्थिती आहे. त्यांनी भूमिका जी स्पष्ट केलेली आहे, त्यामुळे अजित पवार यांच्याबद्दल देखील त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. रणजित इंगळे, लोकमत, मुंबई.